जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्योग क्षेत्र हे कोलमडलेलं आहे. कदाचित टेस्लाचा पण उद्योग हा गुजरातला जाईल, महानंदाचं दूध हे गुजरातला जाईल. आत्ता गाडीत मी नितीनजीनं सांगत होतो, परिस्थिती अशी आहे की आपलं मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवत आहेत की काय. अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी, साखर कारखान्यांसाठी, वेगळ्या वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकार थकामी देत असते, पैसे देत असतात. जे कोणी बुडाले असतात ते भाजपमध्ये उडी मारतात, पैसे मिळतात. जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इकबाल मिर्चीचे मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो, भाजपात या, वॉशिंग मशीनमधून तुम्ही स्वच्छ झालेला आहात, आता तुम्ही मंत्री बनायला मोकळे. हे कसं राज्य आहे? हे म्हणजे खोके सरकारसारखंच झालं ना. ज्यांना एक खातं चालवता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे. आणि तसं आपलं राज्य चाललंय. आज सगळीकडे प्रत्येक क्षेत्र हे कोलमडत चाललेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्योग क्षेत्र हे कोलमडलेलं आहे. कदाचित टेस्लाचा पण उद्योग हा गुजरातला जाईल, महानंदाचं दूध हे गुजरातला जाईल. आत्ता गाडीत मी नितीनजीनं सांगत होतो, परिस्थिती अशी आहे की आपलं मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवत आहेत की काय. पण हे जसं झालेलं आहे तसं सरकारी क्षेत्र देखील काही ह्याच्यापासून दूर राहिलेलं नाही आहे. सरकारी लोक, सरकारी नोकर देखील त्रस्त आहेत, सरकारी कर्मचारी देखील त्रस्त आहेत. ओल्ड पेन्शन योजनेसाठी नागपूरमध्ये आम्ही पाहिलं होतं, हजारो के लाखो लोक तिथे जमलेली होती. त्यांची मागणी एकच होती, आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही जेवढी मेहनत सरकारच्या योजना गाव पातळीपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यशस्वी ठरतो, आम्हाला आमच्या रिटायरमेंट नंतरची काय गॅरंटी देता तुम्ही? आज पाहताय तुम्ही अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी, साखर कारखान्यांसाठी, वेगळ्या वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकार थकामी देत असते, पैसे देत असतात. जे कोणी बुडाले असतात ते भाजपमध्ये उडी मारतात, पैसे मिळतात. जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इकबाल मिर्चीचे मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो, भाजपात या, वॉशिंग मशीनमधून तुम्ही स्वच्छ झालेला आहात, आता तुम्ही मंत्री बनायला मोकळे. हे कसं राज्य आहे? जिथे आपल्या अंगणवाडी सेविका ह्यांना आंदोलन करायला लागतं, सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलन करायला लागतं, MPSC जे स्पर्धा परीक्षा देत होतात त्यांना पण आंदोलन करायला लागलं का? तर पोस्टिंग पाहिजे म्हणून. काल परवाकडे तलाठी भरतीचा घोटाळा आलेला आहे. 200 मार्क पूर्ण होते, कोणातरी 214 मिळालेत. हे म्हणजे खोके सरकारसारखंच झालं ना. ज्यांना एक खातं चालवता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे. आणि तसं आपलं राज्य चाललंय. म्हणजे मूळ गोष्ट तुम्ही पहा की जो खरोखर काम करतोय, जो ज्याची निष्ठा या महाराष्ट्रासोबत आहे त्याला काही मिळत नाही आणि मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही कोणी मिळवण्याचा काही अपेक्षा करत नाही, पण आमच्या जे हक्काचं आहे ते पण तुम्ही पलीकडे नेता, इथून चोरून नेता, इथून हिसकावून नेता, दमदाटी करून नेता. उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक रस्त्यावर आपल्या टोल आहे ना. हा परवाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला महाराष्ट्राबरोबर, म्हणजे मेनलँड महाराष्ट्र नवी मुंबईबरोबर जोडण्याचा जो प्रकल्प आहे, उद्धव साहेबांनी त्याचं पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं 2020 साली. आपल्या 2 वर्षात 85% काम पूर्ण झालं होतं. 2 वर्षात 85% काम पूर्ण झालं. ह्या गद्दारांच्या 2 वर्षामध्ये 15% काम होऊ नये. होतच नव्हतं. पत्रकार परिषद घेतली मी, फोटो टाकले, सोशल मीडियावर टाकलं, व्हॉट्सॲपवर फिरवलं, मग एकदम अचानक जाग आली, अरे हे तर तयार आहे, 3 महिन्यापासून तयार आहे. पण 3 महिन्यापासून तयार असताना देखील उद्घाटनाची अजून वेळ मिळाली नव्हती. आता कुठेतरी जाऊन सांगतायत या येत्या 12 तारखेला होईल. ठीक आहे, करा उद्घाटन. पण नवीन ब्रिज आहे त्याच्यावर ह्यांनी जो टोल लावलेला आहे 250 रुपयाचा टोल, म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला फिरायचं असेल तर पैसे द्यायला लागतात. पण बुलेट ट्रेनला जर जागा द्यायची असेल 3-3.5 हजार कोटीची, 4 हजार कोटीची, गुजरातला ती बुलेट ट्रेन जाते म्हणून तुम्ही फुकटात देता जागा. हा कुठचा न्याय आणि कोणाबरोबर तुम्ही न्याय करताय? काय एवढा अन्याय माझ्या महाराष्ट्रावर करताय? अनेक गोष्टी अशा अजूनही तशा 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 पडलेल्या आहेत. काल परवाकडे मी नवी मुंबईत गेलो होतो, दिघा रेल्वे स्टेशन, दिघा गाव. अनेक लोक अंबरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, नवी मुंबईत उतरायला, दिघा गावला त्याला उतरायचं असतं, पण त्याला ठाण्याला जायला लागतं आणि मग पुन्हा एकदा ते नवी मुंबईत येतात. 4-5 लाख लोकांना प्रतिदिन ह्याचा फायदा होईल असं हे दिघा रेल्वे स्टेशन आहे. आपले तिकडचे स्थानिक खासदार राजन विचारे साहेब, अनेकदा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, पार्लिमेंटमध्ये त्यांनी विषय घेतलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत, सह्यांची मोहीम देखील केलेली आहे. पण कसं होतं बघा, ब्रिज जर उद्घाटन करायचं असेल, मी एक वरळीमध्ये माझ्याच मतदारसंघात ब्रिजचं उद्घाटन केलं, डिलाय रोड, तिथे आपले कोल्हापूरची खूप मंडळी राहते डिलाय रोडच्या आसपास, तुम्हाला माहीत असेल, आहे ना. डिलाय रोडचं ब्रिज होतच नव्हतं, मग आम्ही नारळ फोडलं आणि उद्घाटन केलं. झालं, रस्ता सुरू झाला, केस पडली आमच्यावर, ते ठीक आहे. पण रेल्वे स्टेशनची गंमत अशी होते की आपलं ट्रेन चालवता येत नाही, तर उद्घाटन करायचं तर कसं करायचं?
तर आम्ही पत्रव्यवहार करतोय. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आम्ही सांगितलं शेवटी, चला आम्ही सेल्फी पण काढून पाठवतो तुम्हाला, सेल्फी बूथची तुम्हाला आवड तर, पण हे रेल्वे स्टेशन तर सुरू करा. प्रत्येक रात्री त्यांचे वीज बिल चालू, लाईट चालू, पंखे चालू, कॉन्ट्रॅक्टर नेमलेत, कॉन्ट्रॅक्टरना पैसे जातात. कोणाच्या खिशातून जातात पैसे? आपल्या महाराष्ट्र म्हणून आपण त्यांचे पैसे देतो, पण अजून उद्घाटन झालेलं नाही आहे. पुण्यात आत्ता होतो मी, 4 महिने तिकडचं एअरपोर्टचं टर्मिनल बनलंय, चकाचक आहे, पण उद्घाटनाची वेळ नाही आहे. उरण लाईन तयार आहे, उद्घाटनाची वेळ नाही आहे. का नक्की असं होतं आहे की व्हायब्रंट गुजरातला वेळ आहे, इतर राज्यांना काही त्यांची आवडती राज्य असतील त्याच्यासाठी वेळ आहे, पण आपल्याकडे ह्या भाजपच्या आणि मिंदे गटाच्या VIPना मंत्र्यांना आपल्याच राज्यासाठी वेळ नाही आहे. हा त्रास जो आहे ना, हा अनेकदा सहन करायला लागतो. आणि गेल्या 2 वर्षात मी पाहिलंय महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, अवकाळी सरकार, गारपीट, हे सगळं कोसळत असतं आपल्यावर. कधी दुष्काळ असतो, कधी सुका दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस होतो. आता जानेवारीमध्ये कधी पाऊस पडलाय का आधी? पण हे सगळं होत असताना गेल्या 2 वर्षामध्ये शेतकरी बांधवांना मदत, नुकसान भरपाई 1 रुपयाची पोचली नाहीये. एक रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या हातात पोचली नाही आहे. कधी मी मराठवाड्यात असतो, कधी विदर्भात असतो, कधी इथं आता पश्चिम महाराष्ट्रात आहे, कधी उत्तर महाराष्ट्रात असतो. मी शेतकरी बांधवांना जेव्हा विचारतो की मला तुम्ही सांगा, गेल्या 2 वर्षात जे काही नुकसान तुमचं झालं असेल पर्यावरणामुळे, एक तरी तुम्हाला रुपये तुमच्या हातात आलाय का? मला सांगतात कधी आलेलं नाही आहे. पण हे देखील सांगतात की उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्हाला मदत मिळायची, त्यांची कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची होती ती मिळाली. पण आत्ताचं सरकार नुसतं आश्वासन देतं, पुढे काही होत नाही. ओल्ड पेन्शनवाल्यांना आश्वासन मिळालंय, अंगणवाडी सेविकांना आश्वासन मिळालेलं आहे, कदाचित खेळाडूंना आश्वासन मिळालेलं आहे, आमच्या मुंबईतल्या आपल्या दहीहंडी मंडळांना आश्वासन मिळालेलं आहे. वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून बाहेर गेलं तेव्हा काय सांगितलेलं? ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येईल. पण हे आश्वासन 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 चाललेलं आहे तुमच्या हातात, आणि आपल्या महाराष्ट्रात काही येत आहे का? आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. आज या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे आपण पाहताय. काल तर मी ऐकत होतो, एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे झूमवर, मला वाटतं काही ते DPC ची बैठक चालली होती. एक गद्दार खासदार दुसऱ्या गद्दार आमदाराला काय गांड्या शिव्या देतोय? काय संस्कार आहेत? हे कुठून आणलेत? कुठे चालला माझा महाराष्ट्र? हा जर प्रश्न विचारला ना तर उत्तर देता येणार नाही ना. पण ह्यांना पण माहिती नाही आहे हे महाराष्ट्राला कुठच्या अंधारात घेऊन चाललेले आहेत. आज महिलांना सुरक्षित वाटत नाही आहे. जे महिलांना शिविकाळ करत असतात, महिला खासदारांना शिविकाळ करतात, असे कॅबिनेटचे मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले आहेत. महिलांवर अनेक वेगवेगळे प्रकार केलेले, जे आरोप झालेले आहेत, अशी मंत्रिमंडळात लोक बसवलेली आहेत. आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत, मुळात म्हणजे भाजप आणि मिंदे गट, ह्यांनी अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली, लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं असं मी ऐकलं. ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला, सिद्धिविनायकच्या मंदिराच्यावर त्या ट्रस्टवर ह्यांना अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे. हे यांचं हिंदुत्व काय बोलायचं आहे ना? नक्की देश चाललाय तरी कुठे? आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलो आहे की आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणार आहोत की नाही, एकजूट येणार आहोत की नाही. आज माझा तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसते की नाही दिसत आहे? जाणवते की नाही जाणवते? जे काही फंड हे काढत आहेत, कदाचित त्यांचे स्वतःचे खिशे भरत चालले. आज 2 पक्ष फोडलेत ह्या भाजपने आपले, शिवसेनेला फोडलंय, राष्ट्रवादी पक्षाला फोडलंय, पवारसाहेबांच्या परिवाराला तोडलंय. 2 पक्ष फोडून, 1 परिवार तोडून, एकमेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात. पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात असून काही आलेलं नाही. एक कागद नाही त्यांच्या हातात की जे सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे? कुठच्या पातळीवर चाललेलं आहे? तुम्ही विचार करा ना. राजकारण आपण करतो कशासाठी? राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो की लोकांची सेवा करू शकतो, एवढ्यासाठी करत असतो. आपलं राजकारण म्हणजे समाजकारण असतं. आपलं राजकारण म्हणजे प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोकांना मदत करू शकतो, कोणाचा आवाज बुलंद करू शकतो, कुठे अन्यायाविरुद्ध लढू शकतो, आणि अन्याय मुळात होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे. पण आज जो महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे, सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही,
ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगळी वेगळी कामं करत आलेलो आहे. भूमिपूजन उद्घाटन असतील, शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे. पण आज जे सत्ताधारी पक्ष आहे, नाही ते सत्ताधाऱ्यांना गरजच आहे, मला नाही, थँक्यू. जे सत्ताधारी पक्ष आहे, मी त्यांना आज विचारतो, भाजपला खास करून विचारतो, 5 वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम काढला गेला, आनंदाची गोष्ट आहे. आपली पण मतं त्याच्यात होती, जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो, नेहमी पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश एक संविधान आणि एक न्याय असायलाच पाहिजे, ही आपली पण भूमिका आहे. पण आज 5 वर्षानंतर मी विचारतो, जसं तिकडे 370 कलम काढला होता, तसं ह्या 2 वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणला आहे का तुम्ही, जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र, असा कुठचा कलम आणला आहे का? आज 75 वर्ष आपल्या देशाला झाली, प्रगतीपथावर आपण नेत होतो, महाराष्ट्र आपण पाहत असाल नेहमी, देशात अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या विषयांमध्ये आपण नंबर 1 वर असायचो, असायचो की नाही? नेहमी असायचो. सगळ्या उद्योगपतींना वाटायचं की अरे महाराष्ट्रातच गेलं पाहिजे. डायमंडचा बिझनेस असेल, डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात, कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात, साखर कारखाने असेल महाराष्ट्रात, इतर सगळं जे काही असेल महाराष्ट्रात. पण आज महाराष्ट्रातून हे सगळं धमकावून हिसकावून नेलं जात आहे, ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे. आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे, ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे वर्ष आहे, हे वर्ष जे आहे, येणारे जे काही महिने असतील, हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. 2024 परिवर्तनाचं वर्ष आहे, 2024 हे आपलं वर्ष आहे. आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोणाचंही बसो, महाराष्ट्रातून जे खासदार निवडून जातील, महाराष्ट्रातून जे आमदार निवडून जातील, महाराष्ट्राच्या विधानसभेत असो किंवा दिल्लीच्या लोकसभेत असो, ते महाराष्ट्राशी एकनिष्ठ असायला पाहिजेत. ते दिल्ली शहराशी नाही, आपल्या महाराष्ट्राशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे. तर न्याय आणि निष्ठा ही त्यांची महाराष्ट्रासाठीच असायला पाहिजे. आज तरुणांनी हा निश्चय केला पाहिजे, कारण आज जर तुम्ही हा निश्चय केला नाहीत तर सरकारं येत जातील, जात जातील, बदलत जातील, अनेक वेगवेगळे प्रधानमंत्री होतील, मुख्यमंत्री बदलत जातील, सरकारं बदलत जातील, पण तुम्ही जसे आहात, आपण जसे आहोत, तसेच राहू. प्रगती आपली नाही तर ह्या थोड्या लोकांचे होतील. आणि आज मला जे तुम्ही निवेदन दिले ना, कुठच्या त्या पाटगाव धरणाचं, कोणाचं ते धरण ओळखून घ्या, कोणाचं धरण, कोणाचं बरोबर आहे, ते कोणाचे मित्र आहेत, कुठच्या पक्षाचे मित्र आहेत, ह्यांची प्रगती होईल पण आपली प्रगती होणार नाही. बघता बघता उद्योग निघत गेलेले आहेत, बघता बघता कृषी क्षेत्र आपलं कोलमडलेलं आहे, IAS IPSच्या पण बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत, इंजिनियरच्या बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत. हा महाराष्ट्र आपला कधी नव्हता. आणि आज म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आपण निर्धार करणार की नाही, अन्यायाविरुद्ध लढायचा निर्धार करणार की नाही. करणार असाल तर मला हात वरती करून ही एकजूट दाखवली पाहिजे तुम्ही. ही ताकद जी आहे ना, ही भले EVM असो, भले मतपेटी असो, कोणीही जरी अंगावर आला तरी ह्याला आडवं करण्याची ताकद ही तुमच्या हातात आहे, हे ओळखून घ्या. जर हात वरती करून आजूबाजूला बघा, ही ताकद जर एकवटली, ही ताकद जर एकत्र आली तर आंदोलनाची गरज नाही लागणार. तुम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसाल आणि आपला महाराष्ट्र चालवाल, हा निश्चय करून आपण पुढे निघायचं आहे. ह्या अन्यायाविरुद्ध लढायला मी तयार आहे. मी 33 वर्षाचा तरुण आहे, माझ्यासोबत तुम्ही सगळे येणार की नाही? माझ्यावर हे आणतायत पूर्ण सैन्य, ह्यांचं येऊ द्या, मी अंगावर छातीवर वार घ्यायला तयार आहे. तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही? ह्यांनी आपला जो पक्ष फोडलेला आहे, हे महाराष्ट्र फोडायला निघालेले आहेत, ह्यांच्या विरुद्ध आपण लढाई लढणार की नाही? तुम्हाला एकच सांगतो, लढेंगे ते बचेंगे तो और भी लढेंगे, लेकिन बचेंगे हम नहीं, हम तो जीतेंगे, वो बचेंगे तो और भी लड़ेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.